एका आयताकृती जमिनीची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला तर आयताकृती जमिनीची लांबी किती? सर लक्ष द्या, ही आहे आयताकृती जमीन, ही आहे आयताकृती जमीन. ओके, आजूबाजूच्या आवाजाकडे लक्ष देऊ नका. असेल त्या परिस्थितीत प्रगतीची पावलं उचला. इथं प्रत्येक जीवाला असेल त्या परिस्थितीत आपलं स्वतःचं कल्याण करायचं. गोंधळ असलेल्या या जीवनामध्ये आपल्या ध्येयाचं आपल्याला भजन साधायचं लक्ष द्या. इकडच्या तिकडच्या आवाजाकडे लक्ष देऊ नका. आयताकृती ही जमीन आहे, इथं रुंदी आणि लांबी. ओके, मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे. लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही येत नसते. जमिनीची लांबी रुंदीच्या दुप्पट, रुंदीचं समीकरण एक्स, एक्सची दुप्पट 2x, ही झाली लांबी आणि रुंदीची समीकरण. सर ठीक आहे. 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला. हा डार्क केलेला भाग म्हणजे काय आहे लेकरांनो? पोहण्याचा तलाव, याला स्विमिंग पूल म्हणू आपण. स्विमिंग पूल ज्याची बाजू किती आहे? 8 मीटर. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात. चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात. या दिलेल्या वर्णनावरून आयताकृती जमिनीची लांबी काढायची. करायचं काय? पहिल्यानं या पोहण्याच्या तलावाचं क्षेत्रफळ काढायचं. हा तलाव चौरसाकृती आहे. चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र इथं लिहा. लिहिलं सर, सूत्र आहे बाजूचा वर्ग. आणि या पोहण्याच्या तलावाची बाजू आहे 8 मीटर, अर्थात 8 चा वर्ग 64 चौरस मीटर. हे काय? पोहण्याच्या तलावाचं क्षेत्रफळ. पोहण्याच्या तलावाचं क्षेत्रफळ. ओके, हे पोहण्याच्या तलावाचं क्षेत्रफळ आलं 64 चौरस मीटर. या आयताकृती जमिनीचं क्षेत्रफळ किती? सर या जमिनीचे एकूण 8 भाग आहेत. एक अष्टमांश भाग या पोहण्याच्या तलावानं व्यापला, म्हणजे 8 भागापैकी 1 भाग. ओके, 1/8, 8 म्हणजे जमिनीचे एकूण भाग, त्यापैकी 1 भाग या पोहण्याच्या तलावानं व्यापला. या एका भागाचं क्षेत्रफळ आलं 64 मीटर. इथं लिहा वाटल्यास भाग, इथं लिहा चौमी. एका भागाचं क्षेत्रफळ जर 64 चौमी आहे तर संपूर्ण या आयताकृती जमिनीचं क्षेत्रफळ किती? एकूण भाग 8 आहे, अर्थात 8 भागाचं क्षेत्रफळ किती? याचं त्रिराशिक पद्धतीनं 3 गुणाकार 64 चा 8 सोबत आलेलं उत्तर 512 चौरस मीटर. हे काय हो सर? आयताकृती जमिनीचं क्षेत्रफळ. ओके, आता काय करायचं सर? लक्ष द्या, जमिनीची लांबी किती? आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र इथं लिहा. लिहिलं सर, काय हे सूत्र? लांबी गुणिला रुंदी. हे क्षेत्रफळ आलेलं 512 चौमी. इथं लिहा क्षेत्रफळाच्या रकाने लांबीचं गुणोत्तर 2x, रुंदीचं 1x. ओके, 512 बराबर हा गुणाकार 2x वर्ग. आता 512 सोबत या एक्स वर्ग सोबत गुणीला असलेले दोन्हीकडे त्यांनी भागीला, समोर 1x वर्ग. ओके, हा भाग द्या. हा भाग जातो 256 सर. 256 बराबर 1x वर्ग. हे वर्गपद घालवायचं म्हणजे समोरील संख्या वर्ग मुळात समोर एक्स. 256 वर्गमूळ 16, 16 चा वर्ग 256. ओके, म्हणजे एक्सची किंमत व्हॅल्यू 16 आली. हे उत्तर आलं मित्रांनो मीटरमध्ये. ओके, याचा अर्थ ही रुंदी आहे 16 मीटर. लांबी रुंदीच्या दुप्पट आहे.
या दोन एक्स मध्ये आल्या एक्स ची किंमत टाका, 16 × 2 = 32, किंवा इथे लिहा 2 × x ची आलेली किंमत 16 = 32 मीटर. ही लांबी असेल हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे.